संविधान दिवस के उपलक्ष्य में नागपुर शहर कांग्रेस कमेटी की ओर से शनिवार को शहर के संविधान चौक पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया। इस अवसर पर कांग्रेस कमेटी के सभी प्रमुख पदाधिकारी उपस्थित हुए थे। सर्वप्रथम संविधान दिनाच्या भारतवासियांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि सर्वांना भारतीयांना एक विनंती आणि आवाहन करतो की फक्त मंगलमय शुभेच्छा देऊन चालणार नाही किंवा संविधान दिन चिरायू म्हटल्याने होणार नाही, तर आज विषमतावादी विषमता ज्या पद्धतीने या देशामध्ये पसरत चाललेली आहे अशा वेळेला लोकशाहीला वाचवण्याकरिता संविधान हे फार गरजेचं आहे आणि त्यामुळे संविधान आज धोक्यात दिसत आहे। लोकांची लोकशाही संपुष्टात येताना दिसते आहे। जर लोकशाही संपली तर लोक संपतील आणि अशा वेळेला भारतीय सर्व भारतीयांनी लोकशाहीसाठी संविधानाला सुरक्षित ठेवण्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन संविधानाला वाचवण्याची गरज आहे। आजच्या प्रसंगी मी भारतीयांना फक्त एवढंच सांगेल की संविधान जर वाचला तर हा देश वाचेल, देश वाचला तर लोकशाही वाचेल आणि लोकशाही वाचली तर लोक वाचतील। आज लोकांना वाचवणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे आजच्या या संविधान दिनी मी फक्त एवढंच मंगलमय शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय भारत।